नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी भोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो प्रवर्तनाच्या वेगवेगळ्या किंवा कंपनीच्या नोंदणीच्या अस्तित्व देण्याच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था अभ्यासत आहोत, त्या अवस्थांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओजमध्ये केलेला आहे. आणि या घटकामध्ये किंवा पाठामध्ये आपल्याला जितकी काही माहिती दिली आहे, त्या माहितीच्या अभ्यासाखेरीज आपल्याला एक नवीन बाब किंवा एक बाब आपली अभ्यासाची राहिलेली आहे, ती आहे प्रारंभिक करार किंवा नोंदणीपूर्व करार. जेव्हा या करारांसंबंधी संपूर्ण माहिती आपली घेऊन झालेली असेल, तेव्हा आपला हा पूर्ण पाठ इथेच संपेल आणि आपल्या नवीन प्रकरणाला सुरुवात होणार आहे. मग म्हणून अगदी अल्पशहा वेळेमध्ये आपल्याला ही बाब समजून घ्यायची आहे की प्रारंभिक करार किंवा नोंदणीपूर्व करार म्हणजे नेमकं काय असतं. कंपनीच्या स्थापनेपूर्वी कंपनीच्या वतीने आणि कंपनीच्या फायद्याकरिता प्रवर्तकांनी तृतीय पक्षाशी केलेल्या करारांना प्रारंभिक करार किंवा स्थापनेपूर्वी करार असं म्हणत असते. म्हणजे कंपनीची स्थापना जेव्हा व्हायची आहे, म्हणजे आपण त्याला काय नाव देत होतो, स्थापना व्हायच्या अगोदर त्या कंपनीला प्रस्तावित कंपनी, म्हणजे ती अजून कंपनी झालेली आहे का नव्हे, तर प्रस्तावित कंपनी असताना कंपनीच्या वतीने व त्यामध्ये कंपनीचा फायदा सुद्धा लपलेला असतो. म्हणूनच प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रस्तावित कंपनीच्या फायद्याकरिता जेव्हा प्रवर्तक तृतीय व्यक्तीशी, म्हणजे आपल्या कार्यस्थळीमध्ये किंवा कार्यस्थळी अंतर्गत किंवा कार्यामध्ये न येणाऱ्या लोकांपैकी परंतु आपल्यासोबत काम केल्याने कंपनीला फायदा होईल अशी व्यक्ती जी असते, तिला आपण तृतीय पक्ष किंवा थर्ड पार्टी म्हणू. अशाशी जेव्हा करार केला जातो आणि एखादं कार्य संपन्न केला जाते, तेव्हा त्या झालेल्या कराराला स्थापनेपूर्वी करार किंवा प्रारंभिक करार म्हणत असतात. प्रारंभिक करार का? कारण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीच्या जेव्हा स्थापनेची प्रक्रिया चालू असते, त्या प्रक्रियेच्या कालावधीमध्ये प्रारंभिक अवधीमध्ये काळामध्ये हा करार करण्यात आलेला आहे, म्हणून याला प्रारंभिक करार सुद्धा म्हणू शकतो. आणि स्थापना होण्याची होती पूर्वीची काळ आहे किंवा पूर्वीचा वेळ आहे, म्हणून स्थापनेपूर्वी करार सुद्धा संबोधित केलं जाते अशा करारांना. मग जेव्हा असे करार केले जातात, तेव्हा कंपनीची स्थापना, म्हणजे कंपनीची स्थापना चालू व्यवसायाची खरेदी करण्यासाठी जर केली जात असेल, तेव्हा अशा परिस्थितीत प्रवर्तक कंपनीचे अभिकर्ते म्हणजे एजंट बनून काम करत असतात. म्हणजे मुख्य कंपनी तेव्हा अस्तित्वात नाही आणि कंपनीच्या म्हणजे चालू व्यवसायाला खरेदी करण्यासाठी जर करार एखादा झाला असेल, तर त्या वेळेमध्ये प्रवर्तक तिथे अभिकर्त्याची म्हणजे एजंटची भूमिका बजावत असतो आणि एजंटच्या रूपाने करार करत असतो. परंतु ज्या कंपनीच्या वतीने हे करार केले जातात, त्या करारावर प्रवर्तक सही करतात आणि जी कंपनी मात्र अस्तित्वात आलेली आहे का अजून नाही, तर अस्तित्वात न आलेल्या कंपनीच्या वतीने अभिकर्त्याद्वारे करार केला गेला, परंतु त्या कंपनीचं तेव्हा काहीही अस्तित्व नव्हतं, ती कंपनी नावारूपास नव्हती, म्हणून केलेल्या कराराला जेव्हा कंपनी अस्तित्वात येईल तेव्हा ती कंपनी बंधनकारक ठरेलच असं मान्य करता येण्यासारखं नाही, किंवा त्या कंपनीवर त्या कराराचा बोजा असेल असं नसतं. मग इथे द्वंद्व निर्माण होतो. कसला द्वंद्व? की ज्या प्रवर्तकांनी कंपनीचे अभिकर्ते म्हणून तो करार केला होता, ते पेचात सापडतात. कशा प्रकारे? की त्यांनी कंपनीच्या वतीने हा करार केला आणि एखाद्या व्यक्तीशी तो करार झालेला आहे, परंतु आता जेव्हा कंपनी अस्तित्वात आली तेव्हा तो करार जर बंधनकारक ठरत नसेल, तर तेव्हा तो प्रवर्तक विक्रेता आणि कंपनी दोघांच्या भोवऱ्यात सापडतो किंवा दोघांच्या पेचामध्ये सापडतो. आता तिथे परिस्थिती काय असते? प्रवर्तकांना वैयक्तिक जबाबदारीपासून मुक्ती मिळत नाही आणि कंपनीच्या स्थापनेपूर्वी कंपनीच्या वतीने केलेल्या कराराबद्दल विक्रेत्यांना कंपनी विरुद्ध आणि कंपनीला विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येत नाही. बघा आता इथे परिस्थिती कशी निर्माण होत आहे, की कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी कायदेशीररित्या जरी तिथे करार केला, पण अभिकर्ता म्हणून
म्हणून एजंटच्या रूपाने करार केला आणि कंपनी नावा रूपात नसल्या कारणाने तिथे कंपनीचा नामलेश नाही. करार कोणी केला? प्रवर्तकांनी. म्हणजे पुढील कार्यवाही करीता जेव्हा भविष्यामध्ये कंपनी अस्तित्वात आली तेव्हा विक्रेता कंपनीवर एखादी कायदेशीर कारवाई करायची असेल, कराराचं जर तिथे करार तोडल्या गेला असेल तर त्यासंबंधी त्याला जर न्याय मागायचा असेल तर विक्रेता कंपनी विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि जर कंपनी सोबत धोकाधडी झाली असेल तर तो विक्रेत्याच्या खिलाफ तिथे कारवाई करू शकत नाही किंवा विक्रेता विरुद्ध कारवाई करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे जी एक पेच निर्माण होतोय किंवा एक द्विधा परिस्थिती निर्माण होत आहे त्या परिस्थितीवर एकच उपाय असतो की मूळ प्रारंभिक कराराच्या आधारावर अगदी तसाच म्हणजे जो पहिला करार होता तसाच नवीन करार कंपनीने विक्रेत्यांशी करावा. म्हणजे बघा, पहिले कंपनीसाठीच करार होता पण कोणी केला? प्रवर्तकांनी, अभिकर्ता म्हणून. पण आता त्यावर उपाय काय आहे, काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे आपण बघितलं. तर यामधून पेच सोडवण्याकरिता एकच काम केल्या जाऊ शकते. काय? की जो करार जसा होता तिथे फक्त करार करणारी व्यक्ती बदलून कंपनीचं नाव टाकावं लागतं, म्हणजे तसाच करार पुन्हा करावा आणि प्रवर्तकांना त्यांच्या जबाबदारीमधून मोकळं करावं आणि संपूर्ण जबाबदारी कंपनीने स्वीकारावी. कशा प्रकारे? पुन्हा करार तसाच करून कंपनीने ती जबाबदारी स्वीकारावी व प्रवर्तकांना त्या जबाबदारीमधून किंवा प्रारंभिक कराराच्या जबाबदारीतून मुक्त करावं. आणि मग प्रवर्तकांना जेव्हा आपण मुक्त करतोय तेव्हा प्रवर्तकांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्याच्या परिस्थितीमध्ये खालील अटींचा समावेश आपण तिथे करू शकतो करार स्वीकृत करण्यापूर्वी. की काय असेल पहिली अट तिथे? की स्थापनेपूर्वी कंपनीने संबंधित करार स्वीकृत केल्यावर अभिकर्त्याच्या रूपाने कार्य करणारे प्रवर्तक आपल्या जबाबदारीतून मुक्त होतील. म्हणजे तिथे शर्ती काय ठेवलाय, अटी काय ठेवलेल्या आहे? आपण जेव्हा करार ट्रान्सफर करतोय संबंधित व्यक्ती म्हणजेच प्रवर्तक जेव्हा आपल्या जबाबदारीतून मुक्त होईल तेव्हा तो संपूर्ण बोजा कंपनी आपल्यावर घेईल. दुसरी अट काय असेल? एका निश्चित कालावधीत जर जो करार आपण केला होता तो एका निश्चित कालावधीत कंपनीची स्थापना होऊन त्याला व्यवसाय चालवण्यासाठी परवानगी मिळत नसेल तर दोन्ही पक्षापैकी कोणाही एका पक्षास करार सोडून जाण्याचा अधिकार राहील. बघा, इथे ज्या दोन व्यक्तींमध्ये करार झाला होता त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती आता जर कंपनी होत आहे पण निश्चित कालावधीमध्ये कंपनीची स्थापना होऊन व्यवसाय प्रारंभन करण्याची प्रक्रिया अजून झालेली नाही, मग त्या परिस्थितीमध्ये जो तृतीय पक्ष आहे त्याला आपण नुकसान करत ठेवू का? त्याचं नुकसान करत आपल्यासोबत करारामध्ये ठेवणार आहोत का? नाही. तर मग तिथे त्याला मुभा द्यायची आहे की दोन्ही पक्षांपैकी कोणीही एक पक्ष त्या करारामधून माघार घेऊ शकतो. या बाबींची तिथे आपल्याला एक अट असते किंवा या बाबींची आपण तिथे काय करू शकतो? स्वीकृती घेऊ शकतो की हो असं आपण करून घेऊया. मग नियोजित कंपनीची जेव्हा आपण आता बघितले की पूर्वीचे किंवा प्रारंभिक जे करार आहे या प्रारंभिक करारांच्या बदलाची किंवा यामध्ये परिवर्तन करण्याची जी प्रक्रिया आहे की प्रारंभिक करार केले होते प्रवर्तकांनी पण नंतर तसाच तो करार ट्रान्सफर आपण कोणाशी करतो? कंपनी आणि त्या तृतीय पक्षाशी. तर कंपनी आणि तृतीय पक्षाशी करार करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी होईल किंवा ही करण्यामागे आपल्याला कायद्याची सोबत असते का, कायद्याची साथ असते का, हे आपल्याला बघावं लागेल. तर नियोजित कंपनीची म्हणजे जी काही प्रस्तावित कंपनी आहे तिची जी अंतर्गत नियमावली तयार केली जाते त्या नियमावलीमध्ये प्रारंभिक करारासंबंधी एक वाक्यांश टाकलेला असतो किंवा एक विशिष्ट ओळ लिहिलेली असते. काय असते? की त्यात कंपनीचे असे करार स्वीकृत केले जातील की जे कंपनीच्या स्थापनेपूर्वी केल्या गेले होते आणि संचालक त्याच्या अंमलबजावणीसाठी
योग्य ते कार्य करतील म्हणजे बघा आता अंतर्गत नियमावली मध्ये हा वाक्यांश टाकल्याने काय झालं की नंतर कंपनी अथवा कंपनीला कार्यान्वित करणारे संचालक त्या जबाबदारीतून पळू शकत नाही पळवाटा काढू शकत नाही कारण अंतर्गत नियमावली मध्ये हा वाक्यांश टाकलेला आहे की जर एखादा असा प्रारंभिक करार आहे किंवा स्थापनेपूर्वी झालेला करार आहे तर त्याला योग्य ती मान्यता द्या तो करार नंतर कंपनी सोबत झालेला आहे असं दाखवा आणि ते दाखवण्याकरिता जे जे कार्य करावे लागत असतील ते संचालकांनी सहर्ष तिथे स्वीकार करावे ते कार्य पार पाडावे आणि प्रारंभिक किंवा स्थापनेपूर्वी जितके काही करार आहे त्यांना मान्यता देण्यात यावी ही अडचण दूर करण्याकरिता आता आधुनिक काळामध्ये काय चालू आहे की प्रारंभिक करार केले जात नाही म्हणजे काय व्हायचं की करार केला मग त्याला बदलवण्याची झंझट मग इतक्या साऱ्या ज्या परिस्थिती निर्माण होतात मग आधुनिक काळामध्ये त्याच्यावर एक आपण काय म्हणू की मार्ग काढला की असे प्रारंभिक करार न करता फक्त प्रस्तावित स्वरूप निश्चित करण्यात येते म्हणजे करारांचं प्रस्तावित स्वरूप निश्चित केल्या जाते आणि नंतर त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते म्हणजे पूर्वी दोनदा करावी लागणारी प्रक्रिया तर एकदा केली जाते तर अशा पद्धतीने आपण इथे आज एक छोटासा जो आपला भाग सुटला होता प्रारंभिक करार किंवा नोंदणीपूर्व करार काय असतात त्याचा आज इथे अभ्यास केलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण घटनापत्रक किंवा पार्श्वद सीमा नियम याची माहिती घेणार आहोत नवीन घटक सुरू करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद.